कार्यालयाला पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जाकरिता गहाण म्हणून पतसंस्थेकडे ठेवलेल्या जागेच्या मिळकत पात्रिकेवर कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी 3000 रुपयांची लाच स्वीकारताना शेगावच्या भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नगर भूमापकास सोमवारी सायंकाळी रंगेहात अटक करण्यात आली. शेगाव तालुक्यातील पहुलपूर्णा येथील तक्रारदार यांना पतसंस्थेने मंजूर केलेल्या कर्जाकरिता गहाण म्हणून पतसंस्थेकडे ठेवलेल्या जागेच्या मिळकत पत्रिकेवर कर्जाचा बोजा चढवून देण्यासाठी 3000 रुपयांच्या लाचेची मागणी शेगाव भूमी अभिलेख कार्यालयातील सहाय्यक नगर भूमापक प्रथमेश पांडुरंग ढाके यांनी केली. यावरून पंचांसमक्ष सोमवारी सायंकाळी लाचेची रक्कम उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे स्वीकारल्याने या लाचखोर अधिकाऱ्यास ताब्यात घेण्यात आली. गुन्हा दाखल व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी आमच्याकडे अशी तक्रार नोंदवली की श्री ठाके भूमी अभिलेख कार्यालय शेगाव हे त्यांच्याकडे आखीव पत्रिकेवर कर्जाचा बोजा चढून देण्यासाठी 3000 रुपये लाचेची मागणी करीत आहे. त्या अनुषंगाने आज आम्ही त्यांची तक्रार नोंदवली. पडताळणी दरम्यान श्री ठाके यांनी 3000 रुपयाची लाचेची मागणी करून पंचासमक्ष 3000 रुपये त्यांनी आज रोजी स्वीकारले. त्यांना ताब्यात घेऊन पुढील कारवाई करण्यात येते आहे. कोणत्याही लोकसेवकाने आपल्याला पैशाची मागणी केल्यास अँटी करप्शन ब्युरो बुलढाणा येथे तक्रार करावी. तक्रार क्रमांक माझा मोबाईल नंबर 99221 39 08 यावर संपर्क साधावा.